आणि म्हणून आता जे नवीन कोण आमदार वगैरे झालेले आहेत या मंडळींनी काही काम केलेलं नाही या 5 वर्षाच्या पिरियड मध्ये. या 5 वर्षाच्या पिरियड मध्ये नुसतं मी तुमचे कॉफी शोधतो पाणी आणतो, मी आणतो पाणी आणतो, पाण्यावरती एक इलेक्शन तिने जिंकलेलं आहे परंतु कुठल्या पद्धतीचं पाणी आणलेलं नाही. आम्ही कुठल्याही माणसाला त्रास देऊन किंवा कुठल्याही माणसांच्या कुठल्या पैशांची आम्ही अपेक्षा केलेली नाही. आम्ही सरळ मार्गी राजकारण केलेलं आहे. आम्हाला कुठनं त्या पणूजमधनं कडेगावमधनं किंवा आणि कुठनं तर आम्हाला काही रिमोट कंट्रोल नाही. जेवढं बोलायला तिने रिमोट दाबलं तर बोलायला बोलायचं असं काही नाही. आता कोण तर माणसं बाहेर नेऊन काय तर करून मी अमुक जातीचा आहे, मी तमुक जातीचा आहे, जाती पातीचं राजकारण या तालुक्यातली मंडळी कधी चालू देणार नाही. मी निश्चितपणाने या आमदारकीची इलेक्शन लढवणार आहे. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचा आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल, एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. 1984 पासून मी राजकारणात सक्रिय आहे. 1984 मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून जतला जत ग्रामपंचायत निवडून आलो. त्यानंतर मी 1992 सरपंच म्हणून 5 वर्षाचा कारकीर्द पूर्ण केली. त्याच काळ पिरियडमध्ये मी मार्केट कमिटी संचालक म्हणून निवडून आलो, पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आलो आणि मार्केट कमिटीच्या दुसऱ्या टर्मला मी निवडून आल्यानंतर आदरणीय मदन भाऊंनी मला सभापती केली. अनेक कामाचा डोंगर उभा केला. आज जी जतची पिण्याची पाण्याची योजना आहे ती माझ्या कारकिर्दीत आहे. आज जी नगरपालिकेची इमारत आहे ती माझ्या कारकिर्दीतली आहे. त्याचबरोबर शॉपिंग सेंटर जे लोखंडी पुलाजवळचं आणि लोखंडी पुलाचं पुनर्जीवन हे माझ्या कारकिर्दीचं झालेलं आहे. मारुती देवळाजवळ बाजारपेठेतील जे गाळ्यात शॉपिंग सेंटर आहे ते माझ्या कारकिर्दीतच मी बांधलेलं आहे. मार्केट कमिटीचा सभापती म्हणून असताना सांगली मार्केट, कोल्हापूर फळ मार्केटची जी इमारती आहेत ते माझ्या कारकिर्दीतच तेही निर्माण झालेलं आहे. स्वर्गीय वसंतदादा असतील, स्वर्गीय राजाराम बापू असतील, यांचा आदर्श घेऊन मी गेली अनेक वर्षे राजकारण करतो. स्वर्गीय प्रकाश बापू असतील, आमचे नेते स्वर्गीय मदन भाऊ असतील, यांच्या प्रेरणेनं मी राजकारणात सक्रिय झालो. ही महिषांची जुनी योजना आहे. माजी मंत्री खासदार प्रतीकदादांनी योजना या तालुक्यात सक्षमपणानं आणली, वसंतदादांनी या योजनेला मान्यता दिली, परंतु तालुक्यातला काही भाग सिंचनाखाली आला, काही भाग तसाच राहिला. त्यामुळं आमचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब ज्या वेळेला जलसाधारण मंत्री झाले स्वर्गीय राजाराम बापूंचं स्वप्न होतं की या तालुक्यात स्ट्रीटलाईट आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून जयंतराव साहेबांनी आम्ही त्यांना आग्रह केला की आम्हाला काही देऊ नका, पद देऊ नका, फक्त आम्हाला 65 गावाला महिषांचं विस्तार देणार आहे. माग ज्या वेळेला तुकाराम बाबा महाराज पद चालत मुंबईपर्यंत गेले कार्यकर्त्यांना घेऊन, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, गिरीश महाजन जलसंपदा मंत्री होते, परंतु गिरीश महाजन साहेबांनी या तुकाराम बाबा महाराजांना सांगितलं की महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र या 3 राज्यांचा अधिकार या कृष्णा खोरेवरती आणि त्यामुळं त्या कृष्णा खोरेचं पाण्या वाटपाचा जो लवादा आहे तो काय अजून बसलेला नाही आणि ते बसल्यानंतर जर महाराष्ट्राच्या वाटणीला पाणी उपलब्ध झालं तर तुमच्या अर्जांचा विचार करून अन्यथा अर्ज तुमचा निकाली काढलेला आहे असं लेखी पत्र दिले. योगायोगानं भाजपचं सरकार पडलं आणि आमचे नेते जयंतराव पाटील साहेब जलसाधारण मंत्री झाले. जयंतराव साहेबांना आम्ही एकच अट घातली, साहेब काही करा पण आमच्या 65 गावाला पाणी द्या. स्वर्गीय आमचे नेते बसवराज काका पाटील असतील, विलासराव जगताप साहेब असतील, यांनी देखील आमचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मनसुख चाचा खतीब साहेब असतील, या सर्व मंडळींनी जमदाळे साहेब असतील, या सर्वांनी एकच जयंतराव साहेबांच्या मागणी रेटून लावली की साहेब आम्हाला 65 गावाला पाणी द्या आणि ती योजना मंजूर करा.
जयंतराव साहेबांनी या कृष्णा खोऱ्यातलं पाणी हुडकून काढलं सिंचनासाठी, शेतीच्या पिण्यासाठी, औद्योगिकसाठी, आणि बाष्पीभवन वगळून जे पाणी शिल्लक राहिलं ते हुडकून काढून कुठल्याही प्रकारचा पाण्याचा लवादा न बसता त्यांनी आमच्या मैशाल विस्तारीला 6 TMC पाणी दिलं आणि टेंबूला 8 TMC पाणी देऊन या तालुक्याचा कायमस्वरूप पाण्याचा प्रश्न त्यांनी निकाली काढले. आता ही कामे चालू झालेले जयंतराव पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ही मैशाळ योजना आता पूर्णत्वाला जाण्याच्या मार्गावर आहे. अतिशय उच्च टेक्निक वापरून तिने या देशातली अतिशय महाराष्ट्रातली अतिशय उच्च अशी योजना टेक्निक वापरून योजना बंदिश योजना केली. त्या बंदिश योजनेला समुद्र सपाटीपासून आमचं जग मधलं जे मल्लावाचा डोंगर आहे हा 760 मीटर उंच आहे आणि आमच्या तालुक्यातलं शेवटचं टोक कोणत्या मोगलाला आहे ते समुद्र सपाटीपासून 600 मीटर आहे. त्यामुळं मल्लावाच्या डोंगरावरती हौद बांधून इथनं ग्रॅव्हिटीनं पाणी लोकांना जाणार आहे. 4 पाईपलाईन करणार आहेत, त्यापैकी इथं हॉल पेरल्यानंतर पाणी जाणार, कुठल्या प्रकारची मोटरीची व्यवस्था इथं नाही. आणि जयंतराव पाटील साहेबांनी एवढंच केलं नाही तर त्यांनी जागतिक बँकेला प्रयत्न करून आज जे आमच्या संतमधला मोठा डॅम आहे त्या डॅममधली जी मोकळी जागा आहे गव्हर्नमेंटने ऍक्विजिशन केलेली त्या 200 एकरावरती सौर ऊर्जेचा प्रकल्प उभा करणार आहेत आणि त्यासाठी जागतिक बँकेनं 1500 कोटीचं कर्ज मंजूर केले आणि ती योजना जी आता काम चालू आहे त्यामुळं निश्चितपणानं शेतकऱ्यांना ही जी 65 गावाची योजना विस्तारित चालवत असताना 100 रुपये बिल लाईट देत असेल तर शेतकऱ्यांना 20 ते 25 रुपये बिल भरायला लागणार आहे. अशी एवढी मोठी सुलभ अतिशय सोपी अशी योजना आमचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेबांनी केलेली आहे. त्यामुळं या तालुक्याचा सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी संपणार. आमचा एकच उद्देश आहे. बँकेचा मी संचालक म्हणून मनसुख साहेबांना पटलो, अतिशय हुशार माणूस आहे, त्याचबरोबर जमदाळ साहेबांना पटवलं. या दोघांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. वोटिश योजना फक्त ही कारखानदारीपुरती मर्यादित होती बँकेतून. आज 8000 कोटीची बँक आहे ही एफडी असलेली, परंतु मनसुख साहेबांनी तिथं रेटा लावला की जसं तुम्ही कारखान्यांना वोटिश देताय तसं आमच्या शेतकऱ्यांनी द्या आणि शेवटी बँकेला नाव इलाजा असतो द्यावं लागलं. बँकेच्या नफ्याचे 50 कोटी रुपये त्यांनी तरतूद केली, त्यापैकी आमच्या तालुक्यातली वोटिश योजनेमध्ये शेतकऱ्यांना 15 कोटीचा फायदा झालेला आहे. म्हणून आमची अशी विनंती आहे की या तालुक्यात विकास करत असताना शेतकरी असतील, आमचे मजूर असतील, गोरगरीब मंडळी असतील, या मंडळीला न्याय मिळायला पाहिजे भूमिका आमची. गेली अनेक वर्षे 2-4 टर्म आम्ही लोक आम्हाला म्हणत होते तुम्ही उभं राहा, आमचे कार्यकर्ते म्हणत होते, परंतु आम्ही राजकारण करत असताना आम्ही कुणाच्या खिशाला चाट लावून त्याच्या खिशातले 2 रुपये आम्ही काय आयुष्यात कधी घेतलेले नाहीत. त्यामुळं आमची परिस्थिती एवढी पैसे खर्च करायची नव्हती, आजही नाही आहे, परंतु आमच्या कार्यकर्त्यांचा तुटाव आहे. तुम्ही आता काय झालं तर या वेळेला थांबायचं आहे, तुम्ही इलेक्शनला उभारत राहायला पाहिजे. म्हणून आम्ही आता धरून घेतलं, आम्ही धरून लावून नये की यावेळीची विधानसभा निवडणूक लढवायची. गेली 30 वर्षे ग्रामपंचायत माझ्याकडे आहे, नगरपालिका माझ्याकडे आहे, अनेक विकासाचे डोंगर आम्ही उभा केलेले आहे. मी सभापती असताना मार्केट कमिटीच्या माध्यमातून माडगाळा 16 एकर जागा घेऊन तिथं सेळ्या मेंढ्यांचा बाजारी मार्केट कमिटीचं उभा केलेला आहे. तिथं स्वर्गीय बिहार काका शिंदेचं नाव दिलेलं आहे, बिहार काकांचा पुतळा मी मार्केट कमिटीत उभा केलेला आहे. एवढ्यासाठी उभा केला आहे की ज्या माणसांनी या तालुक्यासाठी फार मोठं योगदान दिलं भावी पिढीला त्याचा आदर्श राहावा म्हणून बिहार काकांचा पुतळा आणि बिहार काकांचं नाव या सर्व यांना माडगाळा मी दिलेलं आहे. अशोक दादांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. त्याचबरोबर आदरणीय जगताप साहेबांनी या तालुक्यात अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि म्हणून आता जे नवीन कोण आमदार वगैरे झालेले आहेत या मंडळींनी काही काम केलेलं नाही या 5 वर्षाच्या पिरियडमध्ये. या 5 वर्षाच्या पिरियडमध्ये नुसतं मी तुमच्या पब्लिशरचं पाणी आणतो, मी आणतो पाणी आणतो, पाण्यावरती एक इलेक्शन त्यांनी जिंकलेलं आहे, परंतु कुठल्या पद्धतीचं पाणी आणलेलं नाही. पैशाला विस्तार योजना मंजूर आहे, आता तिचं कामही चालू झालंय, मग तुम्ही आम्ही तुर्की पब्लिक गाजर लोकांना कशाने दाखवायला नाही. हे एवढं पाणी आहे, नवीन योजनेला 6 TMC आहे, त्यापैकी 5 TMC नवीन योजनेला, मूळ मैशांच्या योजनेला पाणी 5 TMC आहे, त्याला परत 1 TMC वाढवून दिलेलं आहे. 11 TMC पाणी आज आमच्याकडे उपलब्ध असताना हे पाणी जर संपूर्ण तालिबात उभा केलं तर 2.5 फूट पाणी जमिनीवरती उभारेल एवढं मोठं पाणी आहे. आणि विस्तार योजना जी आहे ही 12 महिन्यात आलं, कारण यात लाईट बिल कमी आहे,
सोलरवरती जो सोलरचं प्रोडक्शन आहे ते एमएसएमईला देणार आणि एमएसएमई जे आम्हाला वीज कनेक्शन देईल त्याचं ते मला होऊन बाकीचं बिल आम्हाला शेतकऱ्यांना भरायला लागणार आहे. ही अतिशय चांगल्या शेतकऱ्यांचं या तालुक्यातील गोरगरिबांचं जीवनमान उंचावलं पाहिजे. जे आज मजुरीसाठी कारखान्याचा ऊस तोडल्या जातात अशा मंडळींना आज आपल्या तालुक्यात स्थिर राहून अतिशय चांगल्या पद्धतीचा नेटका संसार त्यांना करता यावा हा या योजनेच्या पाठिंबाचा उद्देश आहे. म्हणून आमची आपल्याला कळकळीची विनंती आहे. आम्ही राजकारण गेली 40 वर्ष करत असताना आम्ही कुठल्याही माणसाला त्रास देऊन किंवा कुठल्याही माणसांच्या कुठल्या पैशांची आम्ही अपेक्षा केलेली नाही. आम्ही सरळ मार्गी राजकारण केलेलं आहे. आम्हाला कुठनं त्या पलूसमधनं कडेगावमधनं किंवा आणि कुठनं तर आम्हाला काही रिमोट कंट्रोल नाही. जेवढं बोलायला दिले रिमोट दाबलं तर बोलायला तर बोलायचं असं काही नाही. ज्या वेळेला जनतेच्या विरोधातला कुठला निर्णय असेल त्यावेळेला आम्ही कुणाचं ऐकणार नाही, आम्ही स्वतःच निर्णय घेणार. म्हणून जत मधले मोठी ग्रामपंचायत असताना जत तालुक्याच्या या जत शहरानं माझ्यावरती गेली 40 वर्ष माझ्यावरती विश्वास ठेवले आणि म्हणून कोण तर काय सांगतंय काय तर थापा मारतोय आता मागं मी काम करून चुकलं आता पुढं द्या अरे पुढं काय करणार आहे. म्हणून आमची एक अपेक्षा आहे जनतेकडून की मी तुमच्या कुटुंबातला आहे, मी तुमच्या कुटुंबातला मुलगा आहे, मी कुटुंब प्रमुख आहे, कुटुंबातला सदस्य आहे. माझ्या पाठीशी आपण खंबीरपणानं उभं राहावं. जातीपातीचं राजकारण काय माणसं करायला लागली, जातीपातीचं राजकारण या तालुक्याला परवडणारं नाही. जाती जातीत वाद निर्माण करून या तालुक्यात असलं होणार नाही. स्वर्गीय विजयशी महाराज असतील, आमचे नेते आदरणीय स्वर्गीय अनिल दादा डबळे असतील, या मंडळींनी या तालुक्यात सर्व मंडळींना बरोबर घेऊन एका दिलानं जाण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आज बऱ्याच गावात मुसलमान समाजाच्या समाज नाही आहे परंतु तिथं ढोलक असेल त्या ढोल्याच्या पुढं ते घेऊन नाचणारी माणसं देखील बहुजन समाजाचे. हा एकोपा या तालुक्यातला, या तालुक्यात कधीही जातीवादाचं बीज पेरलं गेलेलं नाही किंवा पेरलंही जाणार नाही. आता कोणतं माणसं बाहेर नेऊन काय तर करून मी अमुक जातीचा आहे, मी तमुक जातीचा आहे, जातीपातीचं राजकारण या तालुक्यातली मंडळी कधीही चालू देणार नाहीत. आमच्याकडे बहुजन समाजाची माणसं आहेत, आमच्याकडे 18 पगडीचे कार्यकर्ते आमच्या बरोबर आहेत. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, कुठलाही माणूस आमच्याकडे काम घेऊन आला तर तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पद्धतीचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, आम्ही गेली 40 वर्षात पडलं आहे. जेणेकरून त्याला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करण्याचं काम आम्ही आतापर्यंत केलेलं आहे. या पुढच्या काळात निश्चितपणानं काम करू. मी निश्चितपणानं या आमदारकीचे इलेक्शन लढवणार आहे. माझ्या गेली 40 वर्षाच्या राजकारणात 30 वर्ष ग्रामपंचायत माझ्याकडे असताना एक हाती सत्ता असताना मी बहुजन समाजाच्या मंडळींना सरपंच उपसरपंच सदस्य म्हणून संधी दिली. त्याचबरोबर नगरपालिका झाल्यानंतरही पहिला नगराध्यक्ष मी बहुजन समाजाचा केला. उपनगराध्यक्षी आज याही बोलात उपनगराध्यक्ष मी अतिशय होतकूर आणि हुशार असलेल्या आप्पा पवारसाहेबांना केलं. मी पंचायत समिती सदस्य म्हणून असताना पंचायत समितीच्या माध्यमातून पंचायत सदस्य जिल्हा परिषदेला या जत मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विजय खाडेंना प्रचंड मतदार मी निवडून आलो. पंचायत समितीचा उपसभापती, पंचायत समितीचा सभापती करण्यापर्यंत आम्ही त्याला सर्वांना मदत केली आणि आमच्या बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांना आम्ही संधी दिली. आत्तापर्यंत राजकारण करत असताना जातीपातीच्या पलीकडे जाऊन आम्ही सर्व समाजाला बरोबर घेऊन सर्व समाजाला नेतृत्व देण्याचं काम गेल्या 40 वर्षात मी केलेलं आहे. माझ्याशिवाय कुणीही काम केलेलं नाही.